विधान सभेच्या अध्यक्षीने न्यायमूर्तीच्या भूमिका बजावली. लोकसभेच्या अध्यक्षाचा सन्मान हा सर्वांनी केला पाहिजे. त्यामुळे आम्हाला झालेली वायफळ बडबड करून एवढंच म्हणायचं, विधानसभा, विधानमंडळ आणि लोकसभा फार वेगळी. लोकसभेच्या अध्यक्षाचा सन्मान हा सर्वांनी केला पाहिजे, विधानसभेच्या अध्यक्षाचा सन्मान हा. आज जेव्हा एखादी याचिका त्यांच्याकडे जात झाली तर न्याय देण्याची भूमिका जेव्हा असते तेव्हा विधानसभेच्या अध्यक्षीने न्यायमूर्तीच्या भूमिका बजावली. म्हणजे आपण एखाद्या न्यायमूर्तीबद्दल बोलतो ते मला अतिशय चुकीचं वाटतं. त्यामुळे आम्हाला झालेली वायफळ बडबड करून एवढंच म्हणायचं. ही सहन, ही सहनशील करणे आहे. किती दिवस कोणी सहन करायची पंकजा मुंडेने असं वक्तव्य केलं. मी त्यावर माहिती देऊन बोलून मला सर, महिलांना 33% आरक्षण मिळाले काय सांगाल? मी अगोदर आता आपण ऐकलं असेल, मी सांगायचं पूर्ण भारतामध्ये आदरणीय मोदी साहेबांचा आमच्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणानं सन्मान करतायत, गौरव करतायत. 50 वर्षापासून चर्चेत असलेले 30 वर्षापासून हो घातलेले नारी शक्ती आणि महिलांना आरक्षणाचं बिल त्या ठिकाणी पास केलेलं आहे. त्यामुळं अतिशय उत्साह या देशामध्ये आहे. मी जेव्हा हे बिल पास झालं दुसऱ्या दिवशी सभागृहात जातो तेव्हा दिल्लीच्या जवळपास 100 आमच्या महिला भगिनींनी मला आरती ओवाळून म्हणजे प्रत्येक हजारांचा सन्मान या पद्धतीने केला. त्याच्यामुळं देशामध्ये उत्सुकता आहे आणि यानिमित्तानं महिला त्या ठिकाणी येतील आणि महिला देखील नेतृत्व करू शकतात. ही त्याच्यापेक्षा